खरं तर कालच एक मोठी बातमी तुम्हाला मिळाली एक मेच्या निमित्ताने, आणि मग त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी झाल्या की एक मेला सजावट नसते, मग ती हुतात्मा दिनाला असते वगैरे 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 अशा काही गोष्टी आल्या. त्यात तो काल काळा दिवस पाळला गेला विदर्भामध्ये. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी काल म्हटलं त्याप्रमाणे आणेबिणे हे सगळे भाजपने पुढे केलेले मोहरे आहेत त्यांचे. आणि याच्यावरती अनेकदा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले गेले की तुमचा स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा आहे का, तुमचं काय म्हणणं आहे, आणि या सगळ्या प्रश्नांवरती ते सतत टाळाटाळीची उत्तर म्हणजे टाळाटाळ करत आहेत, उत्तर देत नाही आहेत. माणसं पुढे करणं, दुसऱ्यांकरवी बोलवून घेणं आणि पाठवून त्यांना पाठिंबा देत राहणं त्या सगळ्या गोष्टीला, हे भाजप आणि संघाचं हे त्यांचेच उद्योग आहेत हे सगळे. पण आपण एक एक मला असं वाटतं मुद्द्यावरती येऊ. त्यातला एक पहिला मुद्दा म्हणजे एक मेला सजावट नसते. मी गेले अनेक वर्ष तिथे एक मेला हुतात्म्यांना वंदन करायला जातो, आणि मी जातो की नाही जातो आता मला असं वाटतं त्याच्यावरती उद्या शंका घेतील की एक मेला जातो की नाही. तर मला असं वाटतं माझ्याकडे पोलीस यंत्रणा आहे, त्यांना विचारू शकतो मी एक मेला जातो, कारण हल्ली कशाही वरती शंका घेतात आणि मी ते मरू देत. पण मी एक मेला तिथे ज्यावेळेला आजपर्यंत मी गेलेलो आहे तिथे त्यावेळेला तिथे हुतात्मा स्मारकाचं सजावट मी प्रत्येक वेळेला पाहिलेली आहे, आपणही लोकांनी सगळ्यांनी पाहिली. त्याही बाबतीत सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून इतर सगळेच शिवसेना तर त्याच्यावरती काही बोलायला तयार नाही या सगळ्या गोष्टींवरती. म्हणजे झालेल्या गोष्टीबद्दल दिलगिरी नाही, माफी नाही, काहीच नाही. आणि मग सजावट असते की नसते, मग मी जरा थोडस विचारपूस केली आणि त्या विचारपूस केल्यानंतर मला 2010 का 2011 मला हा एक मेचा फोटो सापडला. हा एक मेचा फोटो आहे आणि या एक मेच्या या फोटोमध्ये माझ्याबरोबर आता ते नाही आहेत आपल्यात आज बरोबर इथे, बरोबर म्हणजे आपल्यात नाही आहेत ते, म्हणजे अतुल सरपोतदार देखील याच्या या फोटोमध्ये दिसत आहेत तुम्हाला. हा एक मेचा फोटो आहे आणि तुम्हाला याच्यातनं दिसत असेल की सगळ्या ठिकाणी सजावट झालेली दिसते तुम्हाला. त्याच्यामुळे पहिला प्रूफ क्रमांक एक, त्याच्याबद्दल खरं तर त्यांनी माफी मागायला पाहिजे दोन्ही पक्षांनी. राज्य सरकार म्हणते ती महानगरपालिकेची जबाबदारी, महानगरपालिका म्हणते राज्य सरकारची जबाबदारी. दोन्ही ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये, कोणीतरी एकाने कामचुकारपणा केलेलाच आहे, दुर्लक्ष केलेलंच आहे, भाजपकडनं अपेक्षाच नाही. पण सतत 105 हुतात्म्यांचं नावं सांगत राहायची आणि हुतात्मा स्मारकाचं तिथे तुम्ही रोषणाई नाही, काही तिथे फुलं नाहीत, काही नाही. मला असं वाटतं शिवसेनेने माफी मागितली पाहिजे या विषयावरती, पण तेही नाही. आणि कोणी विचारतही नाही तुमच्यापैकी कोणी त्यांना जाऊन. मग काल कुठचा मी कार्यक्रम बघत होतो तिकडे, पण बोलायला पण नाही आले त्या डिबेटला, त्यांच्यापैकी प्रतिनिधीही नाही कोणी, समोरही येत नाहीत. विषय क्रमांक दोन, स्वतंत्र विदर्भाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे की नाही आहे. काल माझ्याकडे एक फोटो आला, एक फोटोग्राफ आला. मी सहज म्हटलं तो आमच्या पक्षाच्या फेसबुकवरती टाकून दिला. नंतर म्हटलं हा व्हायरल वगैरे हे सगळं ठीक आहे, पण मला असं वाटतं की हा तुमच्या मार्फत, टेलिव्हिजन मीडियाच्या मार्फत तसंच वर्तमानपत्रांच्या मार्फत मला असं वाटतं हे लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचणं गरजेचं आहे की हे किती ढोंगी आहेत, त्यांना करायचं आहे काय, करतायत काय, स्पष्टपणे बोलत नाहीये. आणि त्याचा देखील पुरावा माझ्याकडे आला. 2013 हा फोटो आहे. कुठे गेला रे तो फोटो? हा फोटो आहे. हा देवेंद्र फडणवीसांच्या फेसबुकवरचा फोटो आहे आणि मागे लिहिलेलं आहे जनमताचा जनमंच
कौल जनमताचा स्वतंत्र विदर्भ राज्य आणि त्याचं मतदान घेतलं गेलं होतं आणि तिथे मतदान करताना देवेंद्र फडणवीस हा मतदान करतानाचा फोटो आहे. एकात मतदान करतानाचा आहे, एकात मतदान झाल्यानंतर बोट दाखवण्याचा हा प्रकार आहे. हा फोटो हा अजून स्पष्ट फोटो हा स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी मतदान करतानाचा जनमताचा कौल घेतानाचा हा फोटो आहे. याचं उत्तर मला असं वाटतं आता देवेंद्र फडणवीसांनी द्यायला पाहिजे, कारण त्यांच्याच फेसबुक अकाउंटवरचा हा फोटो आहे. त्याच्यात त्या फेसबुक अकाउंटवरती त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या की आय वोटेड फॉर सेपरेट विदर्भ, डीड यू? हा त्यांचा क्वेश्चन मार्क आहे. मला असं वाटतं आता हे मागोंची गरज नाही आणि फुटण्याची गरज नाही आहे. मला असं वाटतं की हा आता देवेंद्र फडणवीसांनी या प्रश्नाचं किंवा या फोटोचं उत्तर द्यावं आणि हा त्यांच्या फेसबुकवरचा फोटो आहे, त्यांनीच टाकलेला आहे. तुम्हाला जर निरखून बघायचं असेल तर निरखून बघू शकता. 2013 फोटो आहे तो. मग जर विदर्भ राज्यासाठी म्हणून तुम्ही मतदान करता आहात तर या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती राहण्याचा अधिकार आहे का? त्याला तात्काळ काढून टाकलं पाहिजे. एक तर हुतात्म्यांचा अपमान करायचा, स्वतंत्र विदर्भासाठी म्हणून मतदान करायचं, या मंचाच्या कुठच्या तरी याच्यावरती जाऊन व्यासपीठावरती जाऊन हे कसे काय मुख्यमंत्री राहू शकतात? आणि सगळ्या बाजूनी सतत फक्त खोटं बोलत राहायचं हे भाजपचं आत्ताचं सगळ्यात मोठं काम आहे. सतत खोटं बोलत राहायचं. मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती राजीनामाच द्यायला पाहिजे. त्यांचे भारतीय जनता पक्षातले जे इतर जे सहकारी आहेत यांनी राजीनामा मागितला पाहिजे की हा काय प्रकार आहे. आणि याची जर तुम्हाला स्पष्ट काही याची कॉपी पाहिजे असेल तर मी तुम्हाला आता प्रेस आटपल्यावरती मी तुम्हाला देऊ शकतो, ती तुम्ही छापू शकता. मुद्दा क्रमांक 3, मध्यंतरी गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आमची जी जाहीर सभा झाली त्या जाहीर सभेमध्ये मी त्यांनीच जाहीर केलेलं त्यांच्या बजेटच्या वेळेला मुनगंटीवारांच्या भाषणामध्ये जाहीर केलेल्या 33,000 विहिरींचा विषय, त्या 33,000 विहिरींचा विषय मी ज्यावेळेला काढला त्यावेळेला त्याच्यावरती देवेंद्र फडणवीसांचं उत्तर आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचं उत्तर आहे की आम्ही नुसतं बोलत नाही तर करून दाखवतो. आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी जे काही काम केलं त्याचा रेकॉर्ड असून तो नाव पत्त्यासह देण्यासाठी तयार आहे असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रति आव्हान दिलंय. ही IBN लोकमतची बातमी आहे. सगळ्याच ठिकाणी आली होती, माझ्या हातातही सापडली म्हणून. हे त्यांचं उत्तर आहे, बरोबर आहे की आमच्याकडे नाव पत्त्यासह सगळ्या 33,000 विहिरी आहे. मुनगंटीवारांचं भाषण आहे 18 मार्चच. आणि 22 मार्चला RTIच्या अंडर, RTI बोलतो ना आपण त्याला, त्याच्या अंडर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये पत्र गेलेलं आहे. ते पत्र आहे 22/3/2016. ठीक आहे, हे पत्र हीच सगळी माहिती मागितलेली आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला ही पत्राची कॉपीज मी देत होतो. मला मुख्यमंत्री कार्यालयामधनं आलेलं उत्तर, उपरोक्त विषयाकरिता अर्जातील माहिती जलसंधारण विभागाशी संबंधित असल्याने आपला अर्ज माहिती अधिकारी अधिनियम 2005 कलम 6(3) अन्वये जलसंधारण विभागाकडे पाठवण्यात येत आहे. तरी अधिक माहितीसाठी संबंधित विभागाच्या जनमाहिती अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. म्हणजे आमच्याकडे नाही, म्हणजे मुख्यमंत्री विभागाकडे ह्याची माहिती नाही, बरोबर आहे? मुख्यमंत्री कार्यालयाकडे या गोष्टींची माहिती नाही. जलसंधारण विभागाला पत्र पाठवलेलं आहे 12/4/2016 म्हणजे 12 एप्रिलला. ह्याच्या पत्राची परत आल्यानंतर जलसंधारण विभागाने तरी दिलेलं आहे
उपरोक्त माहिती अधिकार अर्जात आपण मागितलेली माहिती या विभागाशी संबंधित नसून नियोजन रोहयो रोजगार हमी योजना विभागाशी संबंधित आहे, आमच्याकडे माहिती नाही। तिसरं पत्र पाठवले 18/4/2016 ला, यांचं पत्र आल्यानंतर ते आहे नियोजन विभाग वगैरे, त्यातलं रोजगार हमी योजनेचं आपण मागवलेली माहिती, उदाहरणार्थ राज्यात खोदण्यात आलेल्या विहिरींची संख्या, लाभार्थ्यांचे नाव व पत्ता, संकलन या विभागामार्फत करण्यात येत नाही। आपल्या अर्जातील मुद्दा क्रमांक 2 मध्ये मागितलेली माहिती, आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये खोदलेल्या विहिरींची यादी कंसात लाभार्थ्यांचे नाव व पत्ता ही शासनाकडे संकलित करण्यात येत नसल्याने देता येणे शक्य नाही। सदर माहिती त्या त्या पंचायत समितीच्या संबंधित जनमाहिती अधिकार यांच्याकडून आपणास मिळू शकेल, म्हणजे ह्यांच्या इकडेही नाही, आता पंचायत समितीना विचारा म्हणून सांगताय। जलसंपदा विभागाला पण पाठवलं होतं पत्र, त्यांच्याकडनं पण उत्तर आलेलं आहे, वरील माहितीने आपले उपरोक्त माहिती अधिकार अर्जात आपण मागितलेली माहिती या विभागाशी संबंधित नसून ग्रामविकास व जलसंधारण विभागाशी संबंधित आहे, यास्तव आपला माहिती अधिकारातील दिनांक 2022/3/16 चा मूळ अर्ज जनमाहिती अधिकारी तथा अवर सचिव ग्राम विकास व जलसंधारण विभागाकडे पाठवण्यात येत आहे। कोणाकडे माहिती आहे म्हणजे मग मुख्यमंत्री कोणत्या कुठच्या हिमतीने बोलतायत, ते कुठच्या अधिकारात बोलतायत की राज ठाकरेंना आम्ही माहिती द्यायला तयार आहोत म्हणून? जर तुमच्या कुठच्याच डिपार्टमेंटकडे ही जर माहिती नाही आहे, आणि मला असं वाटतं आता काही वर्तमानपत्रांनी, खास करून लोकमतने वगैरे आता त्याच्यावरती तर केवढा मोठा रिपोर्ट केला की अनेक ठिकाणी विहिरी ह्या 33,000 जे बोलतायत ह्या सगळ्या विहिरी पेपरवरती आहेत, कागदावरती आहेत, कुठेही खोदलेल्या नाहीत। ज्या खोदल्या गेल्या तिकडे फक्त खड्डे खोदले गेलेत, आणि ज्या जुन्या विहिरी आहेत त्या जुन्या विहिरींना फक्त बांध घातले गेलेले आहेत। सगळा पैसा जवळपास 450 कोटी रुपये खर्च झाला, का 750 कोटी रुपये खर्च झाला त्या सगळ्या गोष्टीला, हे सगळे कंत्राटदारांच्या खिशात पैसे गेले। मग मी जे काल बोललो की मग ह्या काँग्रेसवाले आणि ह्या सगळ्या लोकांमध्ये आणि भाजपवाले आणि शिवसेनामध्ये ह्यांच्यामध्ये फरक तो काय? तेही पैसे खात होते असल्याच गोष्टींमधनं, हेही पैसे खात आहेत। देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की आता तुम्ही आरटीआय मेल करा, बरं का? त्यांनी माहिती कुठची जर पाहिजे असेल तुम्ही आम्हाला मेल करा, आम्ही तात्काळ तुम्हाला माहिती देऊ। सगळ्या केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टींची माहिती मागितल्यानंतर हे डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटवर ढकलते, ते डिपार्टमेंट या डिपार्टमेंटवर ढकलते, आणि कोणीही माहिती द्यायला तयार नाही आहे। मी तुम्हाला ही त्यांची पत्र आत्ता सगळ्या कॉपीज काढलेल्या आहेत, मी तुमच्या हातामध्ये ही पत्र देतो, आपण त्याच्यावरती संशोधन करावं आणि या सगळ्या गोष्टींचं उत्तर मला मुख्यमंत्र्यांनी द्यावं। भाई किती भंपकपणा करायचा, याला काही मर्यादा? मी आता आपल्याला एक विषय म्हणून सांगतो, मध्यंतरी मी कोकणाच्या दौऱ्यावरती होतो आणि कोकणाच्या दौऱ्यावरती गेलो असताना मी तिथे रत्नागिरीला मी एक दिवस थांबलो होतो, रत्नागिरीने चिपळूणला। त्या व्यक्तीची मी तुम्हाला भेट पण करून देऊ शकतो, फक्त ते छोटे उद्योग करणारे लोक आहेत, छोटा उद्योग करणारे लोक आहेत। हे ज्या वेळेला इथे काय ते मेक इन इंडिया होतं ना, या मेक इन इंडियाच्या वेळेला राज्यभरातनं अनेक लोकांना, कोणी बोलायला तयार नाही आहे त्याच्यावरती, राज्यभरातनं अनेक कलेक्टर्सना सांगून हे छोटे उद्योग करणाऱ्या लोकांना धरून धरून आणले, अर्ज करायला सांगितले की तुम्हाला परदेशी गुंतवणूक तुम्हाला मिळणार आहे, तुम्हाला पैसे मिळणार आहे, सो तुम्हाला किती पैसे पाहिजेत त्याचा अर्ज करा वगैरे वगैरे। तिथे दोन उद्योग छोटे करणारी माणसं आहेत, त्यातल्या एकाने 2 कोटी रुपये मागितले, त्याचा एमओयू बनवला 200 कोटी रुपयाचा। एक तिथे भंगाराचं काम करणारा माणूस आहे, त्याने 6 कोटी रुपयाचं पैसे मागितले की मला 6 कोटी रुपये मिळतील, म्हणजे सगळ्यांना इथे बोलवलं होतं, त्याचा एमओयू बनवला गेला 600 कोटी रुपयाचा। हे असं करून तुम्हाला 1.5 लाख कोटी रुपये दाखवले गेले। हा इतका असा भंपकपणा सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू आहे, ते पुढे यायला तयार नाही। त्याचं कारण शेवटी उद्या ते पुढे आले आणि त्यांच्या उद्योगावरती जर समजा या लोक सरकारने जर टाच आणली तर करायचं काय?
पण त्यांचं नाव न येता जर समजा तुमची भेट करून द्यायची असेल तर त्यांचं ते पत्र आहे सकट तुम्हाला ती गोष्ट ते दाखवायला तयार आहेत. असं सरकार चालवतात? शिवसेनेबद्दल तर बोलायलाच नको, तेही दुसरे ढोंगी. सत्तेत राहायचं, सत्तेतल्या सगळ्या गोष्टी उपभोगायच्या आणि विरोधात सगळे भाषण करत बसायची, मग बाहेर पडा ना तुम्ही. बाहेर पडण्याची हिंमत नाही, कारण जे जे मंत्री झालेले आहेत केंद्रात असतील राज्यात असतील तिथून ते बाहेर पडू देत नाहीयेत. लोकांना दाखवण्यासाठी आम्ही बघा आम्ही विरोधी पक्ष पण आहोत आम्ही सत्तेमध्ये पण आहोत, दोन्ही अंग अगदी स्वीकारायची. किती काळ हे नुसती ढोंग करत बसणार आहेत आणि लोकांना फसवत राहणार आहेत? म्हणजे याही परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्रामधली आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, एवढे सगळे प्रश्न असताना तुम्ही खोटं बोलता. तुमचं बजेट जाहीर करत असताना तुम्ही बजेटमध्ये ही माहिती देता की आम्ही 33,000 विहिरी बांधल्यात म्हणून, बांधल्या ऑलरेडी बांधल्या म्हणून सांगताय. आणि ह्यांना काही नाही, हे जे आता आता हे जो विदर्भाचा विषय जे करतायत ना, हा विदर्भाचा नुसता विषय नाहीये. आता बघा विदर्भावरून ते मराठवाड्यावरती शिरतायत आणि ह्यांचा फायनल एम हा महाराष्ट्रापासून मुंबई स्वतंत्र करण्याचा ह्यांचा डाव आहे. हे पुढे पुढे अशी अशी पुढे पुढे येत राहणार आणि हे इतरांच्या मार्फत हे बोलायला सगळ्यांना लावणार, इतर सगळे बोलायला सुरुवात करणार आणि हळूहळू अंदाज घेत 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 पुढे जाणार. म्हणजे ही मुंबई सगळी मराठी माणसापासून महाराष्ट्रापासून तोडण्याचं हे सगळं अख्खं षडयंत्र, सगळं अख्खी रचना सगळी ही नागपुरात शिजतीय. याच्यासाठी यांना सत्तेवरती बसवले महाराष्ट्र तोडायला. आणि मी विधानसभेच्या वेळेला मी सांगत होतो माझ्या भाषणामध्ये, माझी आजही भाषणं आहेत रेकॉर्डवरती आहेत ती, त्याच्या वेळेला पण मी सांगत होतो की हे जे राष्ट्रीय पक्ष जे स्वतःला समजतात यांना कुठच्याही राज्याबद्दल कुठेही आपुलकी नसते, कुठच्याही राज्याबद्दल, कुठच्याही माणसांबद्दल नसते, कशाही बद्दल नसते, बस तोडा. मला असं वाटतं हे दोन तीन विषय अत्यंत महत्वाचे होते, मी आपल्या समोर मांडणं आवश्यक होतं, लोकांसमोर मांडणं ते आवश्यक होतं, आपल्या माध्यमातून हे लोकांपर्यंत जाईल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि म्हणून मी हे सगळे तीन विषय वाढले. आपलं काय बोलायचं? जे प्रकार जो प्रकार तिथे मंत्रालयात चालू आहे ना की शिवसेना जे तिकडे करते हे इथे महानगरपालिकेमध्ये भाजप तेच करते. हे पैसे खाताना एकत्र असतात आणि नंतर आरोप फक्त करत राहायचे, एकमेकांवरती आरोप करत राहायचे आणि तुम्हाला झुलवत राहायचं, झुलवत ठेवायचं तुम्हाला. मला विषय कळला, मी आपल्या काही जणांना सांगितलंय, आपल्या संदीप देशपांडेला पण सांगितलंय मी त्या विषयामध्ये, जरा थोडं डिटेलमध्ये जाऊ देत मला नंतर बोलता येईल मला. ठीक आहे, आज शिवसैनिकांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना घेराव घातलाय कारण बाबर रूट बंद केले म्हणून, पण खर तर इतके दिवस त्यांना मूळ काय आहे त्यांना कळतच नाहीये की ते सत्तेत आहेत का विरोधात आहेत. आणि ते दोन्ही गोष्टी खेळायचा प्रयत्न करतात, एका बाजूने पैसे कमवायचा प्रयत्न करतायत आणि एका बाजूने आंदोलन करायचा प्रयत्न करतायत. हे बंद करणारे हेच ना, आंदोलन करणारे पण हेच, म्हणजे काय याचा अर्थ काय निघतो? याचा अर्थ स्पष्ट करावा. एकतर हे कोणी बंद केले रूट, कोण बंद करणार आहे, हेच सत्तेतले शिवसेना भाजप, त्याच्याबद्दल आंदोलन पण हेच करणार. म्हणजे हे सगळे ढोंगी बसलेले तिकडे महानगरपालिकेत आणि तुमच्या त्या मंत्रालयामध्ये, सत्ता सोडता येत नाही ना, पैशाची कामं अडकली की आंदोलन करतात. हा काय नाही सर, एक मुद्दा असा होता की अखंड महाराष्ट्रावर सध्या खूप राजकारण होत आहे. जो तुम्ही फोटो दाखवला तो 2013 सालचा, तुम्हाला माझ्याकडे काल आला, अरे माझ्याकडे काल आला तर मी आज दाखवणार ना. पण हा जुना मुद्दा आहे,
प्रश्न असा आहे की त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस ठाम भूमिका घेत नाहीयेत. माझा मी आता पहिल्यांदा मी हाच विषय पहिल्यांदा बोललो, ज्या वेळेला त्यांना आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांना ज्याला विचारलं गेलं की तुमचं मत काय आहे, हे आणे बोलतायत किंवा मागोवैद्य बोलतायत, तुमचं मत काय आहे, नाही आम्ही लोकमताचा आदर करतो, आम्हाला काय अजून काही तसं नाहीये, अजून आमची भूमिका नाहीये, ती मागोवैद्यांची भूमिका आहे, ती आणेंची भूमिका आहे, मग तुमची भूमिका काय? ही भूमिका जर मला काल फोटो मिळाला तर मी तुम्हाला आज दाखवणार. नाही पण महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने किंवा अधिवेशन असेल किंवा काही वेळोवेळी जी भूमिका मांडली गेली ती महाराष्ट्राच्या विकासाची आणि जे काही प्रोजेक्ट मग मुंबई नागपूर रस्ता असेल किंवा काय असेल अशा अनेक ज्या विविध योजना मांडल्या त्या अखंड महाराष्ट्राच्या दृष्टीनेच मांडल्या गेल्या. आणि नेमकं आता हा फोटो येतो, त्यामुळे या सर्व राजकारणात आपण पण उडी घेतली का? म्हणजे मला नाही कळलं, शिवसेना भाजप अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर राजकारण करते. माझी सभा ऐकली नाही का त्या दिवशी? शिवसेनेचा काय संबंध येतो अखंड महाराष्ट्राचा? अरे असेल तर त्यांनी तोडावा ना तिकडे युती, ती तरी हिंमत आहे का? त्यांचं राजकारण त्यांच्या पाशी. एकीकडे शिवसेना अखंड महाराष्ट्र म्हणते, एकीकडे भाजप वेगळा विदर्भ, दोघे ठरवून मतदारांची विभागणी असं करतात. अर्थातच ना, म्हणजे ही सगळी ढोंग सुरू आहे त्यांची दोघांची. जेवढा राग आहे तर सत्तेत बाहेर पडा ना, म्हणजे ह्यांना सत्तेत देखील किंमत नाही. ते विदर्भाबद्दल बोलतायत, त्याच्याबद्दल ह्यांना राग म्हणताय, स्वतःला म्हणवतायत आणि तरी आज बसलेत. हे सगळे प्रश्न जे तुम्ही मला विचारताय ना, एकदा त्यांना विचारा ना, ते तर समोर येतच नाही तुमच्या. नाही, या विषयावर शिवसेनेने प्रश्न विचारले गेले. शिवसेनेचं म्हणणं आहे की अनेक वर्षानंतर काँग्रेस एनसीपीचं सरकार गेलेलं आहे. अरे वा रे वा, काही हिंदुत्व किंवा वा ती ती लेबल लावा आता तुम्ही, ती नवीन लेबल लावा आणि तुम्ही ऐकून घ्या. ठीक आहे, चला.